नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला साईपासून 5 ते 7 मिनिटात लोणी कसं काढायचं ते दाखवणार आहे। ना मिक्सर, ना बॉस, ना रवी, फक्त चमच। त्या चमच्याच्या साह्याने आपण कसं लोणी पटकन काढता येईल ते बघूया। तर चला सुरू करूया। हे बघा, ही डब्बावर साई आहे, ही 15 दिवसाची आहे। ही मी फ्रीझरमध्ये ठेवलेली, कराच्या 2 ते 3 तास अगोदर मी बाहेर काढून ठेवलेली, तर ती आता नॉर्मल झालेली आहे। तर आपण ती एका भांड्यात काढून घेऊया। साय नेहमी फ्रीझरमध्येच ठेवायची, खाली ठेवली ना तर ती लवकर खराब होते आणि तिला वास येतो, वरती पिवळसरपणा येतो। त्यामुळे फ्रीझरमध्ये ठेवली ना तर ती खूप दिवस पण टिकते, महिनाभरसुद्धा टिकते आणि खूप चांगली राहते। हे बघा, नाही पाणी वगैरे काही घालायचं नाही, फक्त एवढं मिक्स करत आहे। सात मिनटं सुद्धा लागत नाही, 5 मिनिटांमध्ये लोणी तयार होतं। हे बघा, हे दूध सुटायला पण लागलेलं आहे। अजून थोडं करूया। हे बघा, हे झालेलं आहे, लोणी निघालं आहे बघा। त्यामध्ये ना आपण थोडं थोडं करून गार पाणी घालूया। गार पाणी नसेल तर बर्फ घातलं तरी चालेल, पण साधं पाणी घालू नका। गार पाण्याने ना लोणी चांगलं निघतं। आता हे जे मी ताक आहे ना ते काढून घेते। हे बघा, मी यातलं हे जे ताक निघालेले ते काढले, त्यामध्ये पुन्हा थंड पाणी घालूया। हे जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत पाणी घालून यातलं ताक काढून घ्यायचं। अजून एकदा काढून घेऊया आपण। आता आपण याच्यावरती जो थोडस लोणी आले तो पण काढून घेऊया। हे बघा, झालं ना लोणी। याचा आपल्याला घरच्या घरी बटरसुद्धा करू शकता येतो। याच्यामध्ये थोडेसे 2-3 थेंब कलरचे आणि मीठ हे घालून फ्रीझरमध्ये ठेवायचं। घरचं लोणी खूप छान होतं। हे लोणी काय, सॉरी, बटर। हे बघा, ही माझी एवढी साय होती, ह्या एवढ्या साईपासून हे एवढं लोणी निघालेलं आहे। तर आपण आता तूप करायला घेऊया। हे बघा, मी तूप मेल्ट करायला लोणी मेल्ट करायला ठेवलेलं आहे। जरा हे मेल्ट होईपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा, नंतर स्लो करायचा। हे बघा, हे सगळं मेल्ट झालेलं आहे। आता आपण गॅस बारीक करूया आणि बारीक गॅसवर हे 10 ते 15 मिनटं लागतात तूप व्हायला। बारीक गॅसवरती तूप कडवून घेऊया। हे बघा, तूप आता व्हायला आलेलं आहे। तर आपल्याला जर दाणेदार तूप पाहिजे असेल तर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। जर उपासासाठी पाहिजे असेल तर सेंदव मीठ घालायचं किंवा खायचं पान घालायचं, आणि जर रवाळ नको असेल तर काहीच घालायचं नाही। हे तूप फास्ट गॅसवर पण 5 मिनटामध्ये होतो, पण 5 मिनटात होतो पण त्याला ना असा जळकट वास येतो। मंद गॅसवर केलं ना तो खूप छान तूप होतो, म्हणून मंद गॅसवरच तूप करायचं। हे बघा, आता आपलं तूप झालेलं आहे।
आता आपण गॅस बंद करूया आणि ही जी बेरी आहे ना ती जास्त ब्राउन नाही करायची, हे बघा इथपर्यंत ठेवायची, कारण का गॅस बंद केलं का ती तेलामध्ये अजून ब्राउन होते. ह्या बेरीचा सुद्धा आपण वापर करायचा, त्याच्यामध्ये साखर टाकून खाऊ शकतो किंवा त्याचा पराठासुद्धा खूप छान होतो, तुम्ही करून बघा. आता हे थंड होऊन द्या, मी तुम्हाला तूप काढून दाखवते. हे बघा हे तूप आता गार झालेलं आहे, तर तुम्हाला मी बरणीत काढून दाखवते. हे बघा हे एवढं तूप निघालं, कशी वाटली लोणी काढण्याची पद्धत? जर आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर करा, आणि अशा नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.